माहूर तालुक्यातील हिवळणी गावच्या तरुणांचं मंत्रमुग्ध करणारं डफडावादन राज्यात अनेक ठिकाणी जाऊन करतात डफडावादन। नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास आडे। चर्मवाद्य डफडा गोर बंजारा समाजाचं पारंपरिक संगीत वाद्य। गोर बंजारा संस्कृतीची लोकसंगीताशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही आणि डफड्याशिवाय हे लोकसंगीत पूर्ण होऊ शकत नाही। आता या क्षेत्रामध्ये शिक्षित असलेली तरुण मंडळी ही डफडा वादनाचं कार्य करू लागलेली आहे। अत्यंत ऊर्जापूर्ण असं हे लोकसंगीत असून बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या उत्सवाच्या काळात, आनंदाच्या काळात, दुःखाच्या काळात किंवा कोणाच्या स्वागताच्या समयी वेगवेगळी डफड्याद्वारे धून काढण्याची एक परंपरा आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगी डफडा हा वेगवेगळ्या पद्धतीने वाजवला जातो, म्हणजे त्याचे सूर तसे वेगवेगळे असतात। आता या व्हिडिओ फुटेजमध्ये आपण बघूया, प्रसंग लग्नाचा आहे। लग्न म्हटल्यानंतर आनंदाचा सोहळा आला, आनंदाला उधाण आलं आणि यावेळेस ही तरुण मंडळी जी शिक्षित आहे त्यांनी आता डफडा वाजवण्याचं कौशल्य आत्मसात केलेलं आहे। माहूर तालुक्यातील हिवळणी या गावचे हे डफडा वादक असून पूर्वी बंजारा समाजामध्ये डफडा वादन करण्याचं काम एका विशिष्ट समाज घटकाकडे होतं, पण आता डफडा वादनामध्ये सुद्धा व्यावसायिकता आलेली आहे। आता या व्यवसायामध्ये संपूर्णपणे व्यावसायिकता आणून काही तरुण आता डफडा वादनाचं काम करू लागले आहे। नांदेड जिल्ह्यामधल्या माहूर तालुक्यातील हिवळणी गावचे सचिन राठोड आणि त्यांच्या टीमनं सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारं डफडा वादन करायला सुरुवात केली असून त्यांना आता राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आमंत्रण येऊ लागलेलं आहे। पारंपरिक बंजारा वेशभूषेमध्ये हे तरुण डफडा वादन करतात। डफड्यांच्या वेगवेगळ्या सुरावटी त्यांनी तयार केलेल्या आहे। पारंपरिक बंजारा वेशभूषेमध्ये हे तरुण जेव्हा डफडं वादन करतात आणि सोबत नाचायला लागतात त्यावेळेस वातावरण अत्यंत आनंददायी होतं, मंत्रमुग्ध करणारं असं त्यांचं डफडा वादन असतं। म्हणून या तरुणाच्या टीमला राज्यभरातून सगळीकडे मागणी येत आहे आणि विशेषमध्ये आता या आधुनिक युगामध्ये डफडा वादनाच्या स्पर्धाही होऊ लागलेल्या आहे। त्यामुळे सचिन राठोड आणि त्यांची टीम या डफडा वादन स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षिसही मिळवत आहेत। जग बदललं आणि त्याचबरोबर आता पारंपरिक व्यवसायाने कातही टाकली आहे। डफडा वादनामध्ये आता शिक्षित असलेले तरुण या व्यवसायात उतरल्यामुळे या डफडा वादनामध्ये आता ग्लॅमर आलं आहे। हे तरुण माहूर तालुक्यातील हिवळणी गावचे आहे। त्यांचं हे डफडा वादन, त्यांची वेशभूषा आणि त्यांचं हे आपल्या स्वतःच्याच वादनावर थिरकणं एक महत्त्वाचं झालं असून डफडा वादन या कलेमध्ये आता दिवसेंदिवस ग्लॅमर येऊ लागलेला आहे। बंजारा संस्कृतीशी निगडीत असलेली ही त्यांची संपूर्ण वेशभूषा पारंपरिक डफडा वादनाला हिवळणी गावच्या या तरुणांनी आता इंटरनेटच्या जगात नवीन ग्लॅमर दिलं आहे। त्यांची वेशभूषा, त्यांचं पदलालित्य आणि त्याचबरोबर त्यांची सुरावटी लोकांना आकर्षित करत आहे, मंत्रमुग्ध करणारं हे त्यांचं डफडा वादन आहे। ही सर्वच तरुण मंडळी असल्यामुळे तासन तास डफड्याच्या ठेक्यावर नाचत असतात आणि त्यांचं हे डफडा वादन संपूर्ण लोकांना मंत्रमुग्ध करत आहे। अगदी लग्न सोहळा असो की राजकीय पक्षाचा समारंभ, कुठल्याही आनंदाच्या काळात या डफडा वादकांना बोलवल्या जात आहे आणि त्याचा मोबदलाही पण त्याच हिशोबाने मिळत आहे। डफडा वादनांचे त्यांचे हे व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे। प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी शूट केलेले त्यांचे व्हिडिओ स्वतःच काही त्यांचे मित्र यूट्यूबवर अपलोड करत आहेत, त्यामुळे त्यांचं हे डफडा वादन अत्यंत कुतूहलाचा विषय ठरला आहे। पारंपरिक डफडा वादनाला सचिन राठोड आणि त्यांच्या टीमनं अशा प्रकारे
ग्लॅमर लुक दिला आहे। डपडा स्पर्धा असो की लेंगी स्पर्धा, प्रत्येक वेळेस त्यांचं हे अनोखं डपडा वादन आणि त्यांची ही पारंपरिक वेशभूषा लोकांना आकर्षित करत आहे। बंजारा संस्कृतीमध्ये डपडा एक महत्त्वाचं वाद्य असून या पारंपरिक वाद्याला जाता या तरुणांनी आधुनिकतेची जोड दिली आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी याला एक नवीन ग्लॅमर देण्याचा प्रयत्न केला असून तो प्रयत्न यशस्वी झाला आहे। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।